नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं छोलेची रस्सा भाजी बनवणार आहे, जे की सगळ्यांना खूप आवडते। पुरीसोबत किंवा भटुरेसोबत ह्या छोलेला खाल्लं जातं, तर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला इथं पहिलं मसाला आहे, तो पहिलं तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे सगळे खडे मसाले मी घेतलेले आहेत, जिरा, बडीशोप, थोडंसं लवंग, थोडंसं दालचिनी, तमालपत्र, ह्या तुम्ही बघू शकता हे सगळं धने वगैरे घेतलेले आहेत। तर असेच तुम्ही हे सगळे मसाले घ्यायचे आहेत, खडे मसाले घ्यायचे आहेत। तर साधारण कढईमध्ये एकच चमचा एवढं तेल घालायचं आहे आणि सगळे इथं एकदम खडे मसाला घालून 1-3 मिनिटासाठी बारीक गॅसवर ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर त्याला बाहेर न काढता त्याच्यामध्येच मी इथं कांदासुद्धा मोठे मोठे असं कट करून घालून घेतलेला आहे। कांद्यालासुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर मी इथं एकच थोडंसं मोठा कांदा होता, तर ते इथं मोठं असं कट करून घातलेलं आहे। त्यासोबत ह्याच्यामध्येच आपल्याला अद्रक व लसूणसुद्धा घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 10-12 पाकळ्या मी इथं लसणाचे घेतलेले आहेत, तर ते सुद्धा इथं घालायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं अद्रक सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे। तर त्याला सुद्धा 1-3 ते 4 मिनिटं परतवून घेतलं। त्याचबरोबर इथं एक मोठा टोमॅटो आहे, तो इथं असंच मोठा इथं कट करून घेतलेला आहे। त्याला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर ह्याचमध्येच मी इथं कसुरी मेथी घातलेला आहे। तर कसुरी मेथी घातल्यामुळे हे आपले छोलेची भाजी आहे तो खूप छान लागणार आहे। जर तुम्हाला कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही ह्याच्या वर घातलात तरीही चालेल। तर साधारण 1 मोठा चमचा मी इथं घेतलेला आहे कसुरी मेथी। तर हे सगळं इथं छान असं भाजून झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता छान असं तेलामध्ये मी सगळ्याला 6-7 मिनटं इथं झालेले आहेत, ह्याला परतवून घेतलेलं आहे। तर ह्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर मी इथं एका पातेल्यामध्ये एक छोले घेतलेले आहेत। तर हे छोलेला मी पहिलं रात्रभर भिजत घातलेलं होतं। तर साधारण तुम्हाला रात्रभर घालायचं नसेल तर 5-6 तासासाठी ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे पाण्यामध्ये भिजायला। त्यानंतर हे मसालासुद्धा इथं थंड झालेला आहे, तर आता ह्याला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर मी इथं एक छोटं मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे। तर सगळं मसाले याच्यामध्ये घातलेलं आहे, पाणी वगैरे न घालता ह्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर मी 1-3 वेळा असं चमच्याने हलवून ह्याला छान असं बारीक होईपर्यंत वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण छोलेची भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत आज। तर त्यासाठी कुकरमध्ये तेल, बटर किंवा तूप काहीही तुम्ही वापरू शकता। तर मी इथं तेलच घातलेलं आहे, साधारण 1-3 चमचे एवढं तेल इथं घातलेलं आहे। तर तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे, म्हणजे आपल्या छोल्याची भाजी आहे तो छान होणार आहे। त्याचबरोबर इथं तेल गरम झालेलं आहे आणि हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं मसाला याच्यामध्ये घालायचा आहे। आणि गॅस बारीक किंवा मध्यम ठेवायचा आणि ह्या मसाल्याला खूप वेळ आपल्याला असंच ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर बारीक गॅस ठेवूनच मी साधारण 7-8 मिनिटासाठी याला असंच भाजून घेणार आहे। तर इथं 3-4 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपलं मसाल्याला आहे तो तेल इथं सुटायला सुरुवात झालेली आहे। तर ह्याच्यामध्येच थोडंसं करत मसाले घालायचं आहेत। तर मी इथं थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर एकदा ह्याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर परत एक काळं तिखट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही काळं तिखट कमी जास्त करू शकता। तर काळं तिखट हे घातल्यामुळे हे छोलेची भाजी आहे तो खूप छान लागणार आहे। तर मी इथं साधारण 1 मोठ्या चमच्याने 1 चमचा मोठा एवढं मसाला इथं घालून घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण। तर आपल्याला ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला मसाला आहे तो खाली असं चिटकणार नाही किंवा करपणार नाही।
तर ह्याच्यामध्येच आणखी चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे। तर मी एक एक करून सगळे मसाले ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। खूप काही गरज नाही आहे सगळे मसाले घालायचे, एवढं मसाले आहे तो पुरेसा आहे। आणि आपल्याला जो मिक्सरला लावून घेतलेले सगळे मसाले आहेत ते घातल्यामुळे खूप छान लागणार आहे। तर तुम्ही याचा कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे आणि याला तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर इथे साधारण 7 ते 8 मिनटं याला बारीक गॅस ठेवून मी याला मसाल्याला सगळं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये। तर आता आपण ते उकडले भिजत ठेवलेले जे काही छोले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। पाण्यासकट घातलं तरीही चालेल किंवा पाणी वगैरे काढून घातलं तरीही चालेल। आणि ह्याच्यावर तुम्ही पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जसं घट्ट हवं आहे किंवा थोडंसं पातळ हवं आहे तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर मी मिक्सरच्या भांडीमध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलं, साधारण 1/2 ते 1 ग्लास एवढं। मग ते पाणीसुद्धा हलवून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। एकदा सगळीकडं मिक्स करून घ्यायचं। तर आता गॅस आहे तो मोठं करायचं आहे आणि कुकरचं झाकण आहे तो लावून घ्यायचं। तर मोठं गॅसवर साधारण आपल्याला 1-3 ते 4 शिट्ट्या इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर 3-4 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केलेला होता आणि बाजूला ठेवून दिलेलं होतं। कुकर थंड झालेलं आहे। तर ह्याचं झाकण तुम्ही बघू शकता मी उघडलेलं आहे आणि आपलं इथं छोलेची भाजी आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे। कलर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचा। तर आता मी तुम्हाला हे छोले इथं छान असे शिजलेत का नाही ते मी तुम्हाला इथं 1 चमच्याने दाखवणार आहे। तर हाताने करायला गेलं तर खूप गरम आहेत, तर त्यासाठी मी इथं 1 चमच्याने दाखवते। तुम्ही बघू शकता छान असं मऊसूत होत आहे तिथं। तर आपले इथं छोले आहेत पहिलं भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर कुकरला लावून असं 1-3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि तुम्ही रसा सुद्धा बघू शकता, तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही असं आपल्या इथं छोल्याचं रस्सा इथं बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करून बघा आणि कुकरमध्ये छोले भाजीसुद्धा एकदा नक्की करून बघा। काही काही जण कुकरमध्ये न करता कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येच करतात। तर कुकरमध्ये तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा, वेळसुद्धा वाचेल आणि खूप छान होईल। तर त्यानंतर इथं खूप सारं बारीक कट केलेलं कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि ह्याच्यानंतर मी इथं 1 प्लेट घेतलेला आहे। प्लेटमध्ये आपल्याला ह्याला छोल्याची रस्सा भाजी आहे तो काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता खूप छान दिसत आहे आपली रस्सा भाजी। तर तुम्हीसुद्धा हे एकदा नक्की करून बघा आणि छोले भाजी तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत, कोणत्याही चपातीसोबत किंवा कशासोबतही याला खाऊ शकता, किंवा पुरी भटुरे कशासोबतही हे खूप छान लागणार आहे। तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।